इयत्ता तिसरी, विषय बालभारती, कवितेचे नाव आहे रानपाखरा। आज आपण रानपाखरा या कवितेखालील स्वाध्याय पाहणार आहोत। पान नंबर आहे 56। प्रश्न क्रमांक 1 आहे, कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा। अ क्रमांकाचा शब्द आहे घरा। कवितेच्या ओळीतील शेवटचे अक्षर सारखे असणारा शब्द आहे खरा। आ क्रमांकाचा शब्द आहे त्यावरी, गोजिरी। पुढील शब्द आहे सानोला, तुला, भास्कर, सुस्वर। प्रश्न क्रमांक 2, खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा। उदाहरणार्थ शरीर निळसर, त्याप्रमाणे खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहूया। अ क्रमांकाचा शब्द डोळे। कवितेतील वर्णन करणारा शब्द आहे सतेज। आ क्रमांकाचा शब्द आहे पाय, चिमुकले। पुढील शब्द आहे पंख, चिमुकले, देह, सानोला, आभाळ, अफाट। शेवटचा शब्द आहे गाणे, सुस्वर। प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ प्रश्न आहे, कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते। उत्तर आहे, कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते। आ प्रश्न आहे, रानपाखराचे डोळे कसे आहेत। उत्तर, रानपाखराचे डोळे चमचमणाऱ्या गोजिऱ्या रत्नांसारखे आहेत। पुढील ई क्रमांकाचा प्रश्न, रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे। उत्तर, रानपाखराचा चिमुकला देह बघून मुलीला प्रश्न पडला आहे की या अफाट आकाशामध्ये या रानपाखराला उडता कसे येते। पुढील प्रश्न, सूर्य डोंगर चढून वर कधी येतो। उत्तर, रात्र संपताच सूर्य डोंगर चढून वर येतो। पुढील उ क्रमांकाचा प्रश्न आहे, कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे। उत्तर, कवितेतील मुलीला रानपाखराच्या घरी जायचे आहे। पुढील प्रश्न, कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे। उत्तर, कवितेतील मुलीला रानपाखराची आई व सूर्य भेटायला येणार आहेत। पुढील प्रश्न आहे, कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते। उत्तर, जेव्हा रानपाखराची आई व सूर्य भेटायला येतील तेव्हा कवितेतील मुलीला मजा येईल असे वाटते। प्रश्न क्रमांक 4, कोणाला म्हटले आहे ते लिहा। अ जीवाचा मित्र असे कोणाला म्हटले आहे, रानपाखरूला। उत्तर लिहायचे आहे रानपाखरू। गोजिरी रत्ने कोणाला म्हटले आहे, रानपाखराचे डोळे यांना म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 5, कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते। खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा।
उदाहरणार्थ आहे, रेशमाला तिची आई उठवते, ती रेशमा उठ लवकर अशा हाका मारून उठवते। अ क्रमांकाचे वाक्य आहे, सतीशला मोबाईलच्या गजराने जागे येते, मोबाईल टिंबटिंब असा आवाज करून उठवतो। मोबाईल पहा, रिकाम्या जागी उत्तर लिहायचे आहे, ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो। आ क्रमांकाचे वाक्य पहा, भिकूचे घर दाट जंगलात आहे, त्याला टिंबटिंबाच्या आवाजामुळे जाग येते। उत्तर लिहूया, पशु पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते। पुढील वाक्य पहा, रफीकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते, तो दररोज टिंबटिंबाच्या आवाजामुळे उठतो, रेल्वे टिंबटिंब आवाज करत जाते। उत्तर लिहूया, तो दररोज आगगाडीच्या आवाजामुळे उठतो आणि रेल्वे म्हणजेच आगगाडी झुकझुक असा आवाज करत जाते। पुढील वाक्य आहे, रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे, बाजार पहाटे सुरू होतो, रेवती दररोज टिंबटिंब अशा आवाजांमुळे उठते। उत्तर लिहूया, ताजी भाजी हिरवी भाजी अशा आवाजांमुळे उठते। पुढील उ क्रमांकाचे वाक्य पहा, जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे, त्यामुळे ती दररोज टिंबटिंबच्या टिंबटिंब अशा आवाजामुळे उठते। ती दररोज एसटीच्या पॉम्पॉम अशा आवाजामुळे उठते। पुढील वाक्य आहे, जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते, त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे, जमिला रोज टिंबटिंबच्या आवाजामुळे उठते। जमिला रोज बघा भोंग्याच्या आवाजामुळे उठते। पुढील शेवटचे वाक्य आहे, दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत, बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे, दिनेशला रोज टिंबटिंबच्या टिंबटिंब अशा आवाजामुळे जाग येते। दिनेशला रोज पक्ष्यांच्या किलबिल अशा आवाजामुळे जाग येते। अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। बालमित्रांनो, या ठिकाणी दिलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा। धन्यवाद।